नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे करंट अफेअरचे व्हिडिओ डिस्कस करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे आपली अकॅडमीची त्यावरती क्लिक करून तुम्ही बघा त्या ठिकाणी फॉलो करू शकता त्या ठिकाणी बघा आपण शंभर टक्के आपलं जी के आणि करंट अफेअर पूर्णपणे कवर केलं जाणारी हे आपल्याला गॅरंटी आहे आणि मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्या ठिकाणी लगेच लगेच तुम्ही फॉलो करा लगेच मित्रांनो कुठल्या प्रकारचा विलंब लावू नका लगेच लगेच क्लिक करा मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करा पहिले तुम्हाला अनअकॅडमी अप्लिकेशन जर आपल्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला क्रोम आणि अनएकॅडमीचं ऑप्शन येईन अनअकॅडमीवर क्लिक करायचं लगेच आपल्याला फॉलो करायचं आहे खाली लिंक आहे बघा लिंकवर फक्त टच करा लगेच लगे फॉलो करा नंतर विसरून झाला आपण बघूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणता देश एफ सी कोणता एफ सी महिला कप दोन हजार देश दो आयोजन आहे तर तुम्ही म्हणता ए एफ सी काय भानगडे दे? तर त्याचा लॉंग फॉर्म होतो बघा आशियान फुटबॉल कॉन्फरडेशन आशियाई फुटबॉल परिसंघ याची स्थापना सात मे एकोणीसशे चोपन्न ला झालेली किंवा सात मे एकोणीसशे चोपन्नला मुख्यालय याचं मलेशिया या ठिकाणी स्थित आहे याचे महासचिव कोण आहेत विंडर जॉन कोण आहेत विंडर जॉन तर मित्रांनो याचं जर आयोजन भारतामध्ये होणार आहे त्याचबरोबर जे काही दोन हजार बावीसमध्ये होणारं जे काही वा फिफा जो काही आपला फुटबॉल कप आहे फिफाचा फुटबॉल कप वर्ल्ड कप तो कतर देशामध्ये होणार आहे आय सी सीचा क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा हा सुद्धा आपल्या भारतामध्ये होणार आहे पेरिसमध्ये जे काय फ्रान्समध्ये ऑलिम्पिक खेळाचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर बघा चोवीसावे जे काही शीतकालीन ऑलिम्पिक आहेत त्याचं आयोजन चीनमध्ये होणार आहे आणि रग्बी वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचं आयोजन हे फ्रान्स देशमध्ये होणार आहे चला दुसरा प्रश्न काय बघा कोणत्या राज्य सरकारने मजूर आणि शहरातील गरीब विधवांसाठी कमी किमतीत भाड्याने घर उपलब्ध करून देण्यासाठी किफायती रेंटल आवास कॉम्प्लेक्स योजना चालू केलेली कोणती किफायती रेंटल आवास कॉम्प्लेक्स योजना चालू केली तर कोणत्या राज्य सरकारने केली ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश राज्य सरकारने चालू केली कोणी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये बघा योगी आदित्यनाथ सरकारने प्रवासी मजदूर त्याचबरोबर शहरातील गरीब माणसं आणि विद्वांसाठी कमी किमतीमध्ये एक घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना चालू केलेली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेटमध्ये जी काही किफायती रेंटल आवास योजना आहे त्याला मंजुरी मिळालेली आणि या योजनेतर फेका भेटणारे आपल्याला कमी किमतीमध्ये आपल्याला एकदम असं घर उपलब्ध करून दिलं जाणार आहे चला आता या ठिकाणी बघा उत्तर प्रदेश राज्य आलेलं आहे राजधानी लखनौ मुख्यमंत्री बघा योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल मुख्य न्यायाधीश आहेत गोविंद माथुर कोण आहेत गोविंद माथुर शेजारील देश नेपाळी उत्तर प्रदेशची सीमा एकूण आठ राज्याला लागून आहे कोणकोणते राज्य आहेत उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहार एकूण आठ राज्याला उत्तर प्रदेश राज्याची सीमा टच होते उत्तर प्रदेशचे प्रमुख लोकनृत्य कोणते कोणते आहेत तर एक महत्त्वाचं लोकनृत्य आपल्याला लक्षात ठेवायचं कोणतं आहे ते कर्मा त्याचबरोबर बघा राई मयूर झुला चुरकुला छपेली हे काय उत्तर प्रदेशचे लोकनृत्य आहेत उत्तर प्रदेशमध्ये जे काही आपलं प्रमुख मंदिरं कोणते कोणते आहेत काशी विश्वनाथ मंदिरे त्याचबरोबर प्रेम मंदिर रुंदावर या ठिकाणी स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर हे अयोध्येमध्ये तयार होत आहे त्याचबरोबर इतर राज्यसुद्धा एक महत्त्वाच्या योजनाला एकदा आपण रिव्हिजन मारूयात तर स्वर्ण जयंती नारी संबळ योजना हिमाचल प्रदेश राज्य सरकारने चालू केलेली त्याचबरोबर किस जे काही शेतकरी त्यांसाठी एक थाळी एक तरकारी योजना उत्तर प्रदेश सरकारने चालू केलेली किवी मिशन योजना ही उत्तराखंड राज्य सरकारने चालू केलेली कोणती किवी मिशन योजना चला पुढचा प्रश्न बघूयात आपण डेनिस सा सासू ओ नगु एसो कोणत्या देशाचे पुन्हा राष्ट्रपती बनलेले डेनिस सासू नेगु एसो कोणत्या देशाचे पुन्हा राष्ट्रपती बनलेले आहेत तर कांगो या देशाचे पुन्हा एकदा राष्ट्रपती बनलेले आहेत तर कांगो देश कोणत्या आहे तर कांगो हा आफ्रिका खंडामध्ये स्थित आहे कांगोची राजधानी कोणते आहे लक्षात ठेवा ब्राझाविल कांगोचं चलन कोणतं बघा कोंगो लिज फ्रँक कोय नाव आहे बघा चलनाचं लिज फ्रँक आणि कांगोचे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत आपण बघितलं आता डेनिस सासूओ एसो तर नुकतेच काही राष्ट्रपती निवडणुका झाले आहेत नवीन राष्ट्रपती बघूयात आपण तर अमेरिकेचे शेचाळीसवे राष्ट्रपती बनले जो बायडन नाना कोण बनलेत जो बायडन नाना हे अमेरिकेचे शेहेचाळीसवे राष्ट्रपती बनलेले आहेत त्यानंतर दुसरा देश आहे बघा शेशेल्स शेशेलचे नवीन राष्ट्रपती कोण बनलेत वावेल राम कमल लक्षात ठेवा वावेल राम कमल हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत तिसरा देश आहे बघा बोलाविया कोणता देश आहे बोलाविया तर बोलावियाचे नवीन राष्ट्रपती बनलेत लुईस लक्षात ठेवा लुईस एरसे लुईस एरसे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत ताजाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत इमो मालिन रहमान लक्षात ठेवा इमोमाली रहमान हे ताजाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत बेलारूसचे राष्ट्रपती कोण बनले बेलारूस तर अलेक्झांडर लुकाशेको लक्षात ठेवा नाही लुकाशेको अलेक्झांडर लुकाशेको चार नंबरचा प्रश्न आहे बघा जो काही संदेश पाठवलेला हो आहे है, तो हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन सफलचं परीक्षण कुणी केलेलं आहे तर बघा जो काही संदेश पाठवलेला हो आहे तो आपल्याला पूर्णपणे सुरक्षित पोहोचवण्यासाठी इस्रोने बघा हे काय केलेलं आहे फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन एक काय केलेलं आहे याचं सफल परीक्षण केलेलं आहे कुणी केलेलं आहे इस्रोने केलेलं आहे कुणी इस्रोने तर भारतीय आंतरिक्ष अनुसंसाधन संघटन इस्रोने देशामध्ये पहिल्याच वेळेस एक जबरदस्त टेक्निकचं काय केलंय प्रदर्शन केलेलं आहे ज्यामध्ये आता संदेश आपल्याला पूर्णपणे जो काही आप आपली माहिती असेल मेसेज असेल तर पूर्णपणे सुरक्षित असणार आहे तर आपला विषय इस्रोचा चालू आहे कशाचा इस्रोचा इस्रो भारताची एक स्पेस एजन्सीचं नाव आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय आंतरिक्ष अनुसंसाधन संघटन याचं मुख्यालय बँगलोर कर्नाटक या स्थिती स्थापना झालेली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला कशाची इस्रोची संस्थापक कोण आहेत विक्रम साराभाई आणि याचे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा के सिवन कोण अध्यक्ष आहेत जागतिक विकास रिपोर्ट दोन हजार एकवीस हा कोणी जारी केलेला आहे जागतिक विकास रिपोर्ट दोन हजार एकवीस कोणी जारी केला तर राईट आन्सर आहे बघा जागतिक बँकेने जागतिक विकास रिपोर्ट दोन हजार एकवीस काय केल्या जारी केलेला आहे तर आपला विषय चालू आहे जागतिक बँकेचा जागतिक बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये झालेली जागतिक बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी स्थिती याच्या अध्यक्ष आहेत बघा डेव्हिल मालापास आणि सीईओ कोण आहेत अशुला लक्षात ठेवा अशुलाकांत सहा नंबरचा प्रश्न काय बघा जागतिक रंगमंच दिवस केव्हा साजरा केला जातो तर जागतिक रंगमंच दिवस हा सत्तावीस मार्चला साजरा केला जातो केव्हा सत्तावीस मार्चला जागतिक रंगमंच दिवस सत्तावीस मार्चला जागतिक स्तरावर साजरा केला जातो हा दिवस, एक 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 हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये किंवा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तर बघा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय लोकांना रंगवंचाबद्दल जागरूकता जागरूकता वाढवणे त्याचबरोबर त्याच्याबरोबर त्याचं महत्त्व सांगणे अशा प्रकारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर फेब्रुवारी महिन्यातील आपण काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याला रिव्हिजन मारूयात एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक बल स्थापना दिवस चार फेब्रुवारीला असतो श्रीलंकेचा स्वतंत्रता दिवस पुन्हा चार फेब्रुवारीला काय असतं जागतिक कॅन्सर दिवस असतो दहा फेब्रुवारीला असतो जागतिक डाळ दिवस तेरा फेब्रुवारीला काय असतो जागतिक रेडिओ दिवस पुन्हा तेरा फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय महिला दिवस आणि एकवीस फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस सात नंबरचा प्रश्न काय बघा भारतीय खाद्य निगम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक कोण नियुक्त झालेले आहेत तर त्यांचं नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक डी अतिसच्चंद्र काय नाव आहे त्यांचं अतिसच्चंद्र तर या ठिकाणी बघा एफ सी आय आलेले त्यालाच आपण काय म्हणतो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय खाद्य निगम तर याची स्थापना झाली ती चौदा जानेवारी हो एकोणीसशे पासष्टला चौदा जानेवारी एकोणीसशे पासष्टला मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित येण्याचे अध्यक्ष कोण आहेत अतिशचंद्र तर आपण या ठिकाणी नियुक्तीची माहिती बघत होतो परंतु आपण नियुक्तीला अजून जे काही रिसेंटली नियुक्त झाले आहेत त्या व्यक्तींचे नाव एकदा आपण जाहीर करूयात हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत ज्ञानेंद्रो निगोबाम लक्षात ठेवा ज्ञानेंद्रो निगोबाम त्याचबरोबर लोकसभेचे महासचिव कोण बनलेत उत्पाल कुमार सिंह सीमा सडक संघटन म्हणजे काय बी आर ओचे महानिदेशक कोण बनलेत महासंचालक राजीव चौधरी कोण बनले राजीव चौधरी त्याचबरोबर भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत यशवर्धन सिन्हा नाव त्यांचे बघा यशवर्धन सिन्हा आणि भारतीय जनता पार्टीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेत जे पी नड्डा लक्षात ठेवा जे पी नड्डा पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी नुकतेच आशियातील सर्वात मोठा तुलिप गार्डन इंदिरा गांधी मेमोरियल गार्डन कोठे चालू केलेलं आहे तर हे कोणत्या ठिकाणी चालू केलं ऑप्शन क्रमांक डी श्रीनगर या ठिकाणी चालू केले नऊ नंबरचा प्रश्न आहे नेम्स ऑफ द वुमन पुस्तक लॉन्च झालं तर हे पुस्तक लेखक कोण आहेत नेम्स ऑफ द वुमन तर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा जित थाईल लक्षात ठेवा जित थाईले या पुस्तकाचे लेखक आहेत तर या ठिकाणी बघा आपण काही महत्वाचे पुस्तक आहेत त्याला रिव्हिजन मारूयात द लास्ट फोर मिनट्स याचे पुस्तक लेखकेत डॉक्टर विश्वरूप राय चौधरी माय ओन लिटल वर्ड याच्या पुस्तक लेखकेत यम यम की मया माय एक्सपेरिमेंट्स विथ सायलन्स याच्या याचे जे काही लेखक आहेत त्यांचं नाव आहे समीर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने कोणाला सन्मानित केलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने हा ऑप्शन क्रमांक वी आशा भोसले यांना सन्मानित केलेला आहे आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने ने सन्मानित केलेला या आहे यांना हा पुरस्कार त्यांच्याद्वारे केलेलं उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा भारताचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त झाले तर यन व्हीर रमणा लक्षात ठेवा यन वीर रमणा भारताचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत तेवीस एप्रिल दोन हजार एकवीसला ला शरद अरविंद बोबडे यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने यन वीर रमणा हे भारताचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश नियुक्त केलेले आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अन अकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही फॉलो करा लगेच जा मित्रांनो कुठल्या प्रकारचा हल करू नका कारण की बघा आपल्या शंभर टक्के त्या ठिकाणमधून फायदा होणार आहे लगेचच्या लगेच फायदा होणार आहे लगेचच्या लगेच क्लिक करा आणि आपल्याला फॉलो करा लगेच फॉलो करा कर। मित्रांनो आपल्या प्रोफाईलचं नाव आहे शुभम मधुकर बनसोडी आणि आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भारताचे सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि दक्षिण कोरियाचे जे काही सुरक्षा मंत्रीच सुह उक यांनी भारतात पहिलं भारत कोरिया बघा भारत कोरिया मैत्री उद्यानाचं उद्घाटन केलं तर हा पार्क कोणत्या ठिकाणी स्थिती आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर्वांना फायदा होईल आणि बघा प्रॉ पहिला नक्की फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण बघू ती टी आहे